तो व्हिडिओ कॉल अखेरचा ठरला. 15 मिनिटात आयुष्याचे आणि स्वप्नाचे पाणी पाणी झाले. जिशान बेटा तू पाणी में मत जा और जिया को भी बाहर निकाल और जल्दी घर पोहोचो. हा अम्मी व्हिडिओ कॉलवरचा माय लेखातील वात्सल्य प्रेमाचा चिंतेचा व काळजीचा हा अखेरचा संवाद ठरला. आणि 15 मिनिटात जिशान व जियाचे जीवन पाण्यात गेले तर पिंजारी कुटुंबाच्या स्वप्नाचे देखील पाणी झाले. अंमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील 2 MBBS विद्यार्थी रशिया येथील नोगोरोडच्या नदीत वाहून बेपत्ता झाले. दिनांक 4 रोजी रात्री भारतीय वेळेनुसार 11:15 सुमारास व रशिया येथील 9 सुमारास घटना घडली. जिशान अशफाक पिंजारी वय वर्ष 20 व त्याच्या आत्याची मुलगी जिया फिरोज पिंजारी वय वर्ष 20 दोन्ही राहणार इस्लामपुरा अंमळनेर असे वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. दिनांक 4 रोजी रात्री 9 सुमारास जिशान जिया आणि इतर विद्यार्थी रशियात वोल्को नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते. नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शमीमला व्हिडिओ कॉल केला. तेव्हा रात्रीचे 10:15 होते. जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे हे आनंदाचे तो आपल्या आईला दाखवत होता. आणि जणू काही त्याच्या आईला दुर्दैवाचे संकेत प्राप्त झाले होते. लगेच शमीम यांनी जिशान याला सांगितले की बेटा तू पाणी में मत जा और जिया को भी बाहर निकाल और जल्दी घर पे पोहोचो. आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत त्याने लगेच व्हॉट्सअपवर संदेश टाकला की आम्ही घरी जातो. अवघ्या 15 मिनिटात नदीला पूर आला आणि क्षणात बघता बघता जिशान जियासह 4 विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेले. गेल्या वर्षाभरापूर्वी दोघे रशियाला रवाना झाले होते. पुढील महिन्यात 23 जुलै रोजी त्यांनी विमानाची बुकिंग करून ठेवली होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. गेल्या वर्षाची त्यांची शेवटची भेट ठरली होती. जिशानच्या बहिणीने एक कुलता एक भाऊ गमवला. जियाच्या भावाने एक कुलती एक बहीण गमवली. आणि पिंजारी कुटुंबियांच्या मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न रशियातील वोल्को नदीच्या पुरात वाहून गेले. माणूस विचार काय करतो आणि होऊन काय जाते याला दुर्दैव असे म्हणतात. बघत रहा MH 19 News. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.